नमस्कार, ठळक बातम्या. अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या होनलुलू आंतरराष्ट्रीय महोत्सवात डिड यू नोटीस या भारतीय माहितीपटाला संकलनाचं पारितोषिक जाहीर झालं आहे. या पार्श्वभूमीवर या माहितीपटाचा घेतलेला हा वेध. निसर्गानं माणसाला विविध गोष्टी दिल्या आहेत. या सर्वच गोष्टी खूप सुंदर आणि आनंददायी आहेत. फक्त याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असावा लागतो. सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास अगदी कुरूप वाटणाऱ्या गोष्टीही नितांत सुंदर दिसू शकतात. सौंदर्य हे शुद्ध सुंदर मनाच्या डोळ्यांनी पाहायला हवं, हाच विचार मांडलाय डिड यू नोटीस या माहितीपटात. मूळचा अभिनेता असणाऱ्या मिलिंद गवळीनं या माहितीपटाचं दिग्दर्शन तसं छायांकनही केलंय. याचे निर्माते मयूर शाह असून जेसन यांनी संकलन केलं आहे. त्यांच्या संकलनाला नुकत्याच अमेरिकेत पार पडलेल्या होनोलुलू महोत्सवात पारितोषिक जाहीर झालं आहे. कथेच्या बाजातून हा माहितीपट उलगडत जातो. लहान मुलांच्या निरागस पण सारं काही टिपून घेण्याच्या संवेदनशील वयात त्यांच्यावर चांगले संस्कार होणं गरजेचं असतं. हाच धागा पकडत अतिशय कुरूप समजल्या जाणाऱ्या कावळ्याची सहवासातून माणसाबरोबर जमलेली मैत्री अशा प्रतिकात्मक कथेतून मिलिंद विशुद्ध स्नेहाचा जगाकडे सकारात्मक दृष्ट्या पाहण्याचा विचार मांडला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताचा ठसा उमटवणाऱ्या या माहितीपटामुळे या क्षेत्राकडून सगळ्यांच्याच अपेक्षा खूप वाढल्या आहेत. अभिनेते दिग्दर्शक मिलिंद गवळी यांच्याकडून माहितीपटाविषयी आणि पुरस्काराविषयी अधिक जाणून घेऊया. नमस्कार गवळी साहेब. आमच्या या 9:30 बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. आणि सर्वप्रथम आपल्या या माहितीपटाला जो पुरस्कार मिळालाय त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू. तर हा जो माहितीपट डिड यू नोटीस हा या होनोलुलू चित्रपट महोत्सवामध्ये जो प्रदर्शित झाला आणि त्याला पुरस्कार मिळाला, तर या माहितीपटाची संकल्पना आपल्याला कशी सुचली? ती एक गमतीशीर गोष्ट आहे. म्हणजे रोज सकाळी माझे वडील चहा प्यायला किंवा पेपर वाचायला बसले की एक कावळा येऊन बसायचा आणि त्यांना त्या कावळ्याला ते काहीतरी खायला द्यायचं आणि तो तिथे बसून खाऊन तिथे बसायचा. तर मला कधी कधी वाटायचं की काय कावळा येतो आणि पण हे रोज बरेच वर्ष असं चाललं. नंतर मी जेव्हा व्यवस्थित ऑब्झर्व केलं तो कावळा आणि त्यांच्यात एक वेगळं नातं मला जाणवायला लागलं. आणि मी नीट बघितल्यानंतर तो कावळा असा मला कुरूप वगैरे असं वाटायचं नाही, एक छानसा मित्र आहे किंवा ते पेपर वाचतात आणि तोही इंटरेस्टिंगली काहीतरी बातम्या शोधतोय वगैरे असं तिकडनं ते सुरुवात झालं. आणि मी न कळत त्यांच्या न कळत मी ते शूटिंग करायला सुरुवात केली. मी लपून ठेवायचो कॅमेरा आणि ते त्या दोघांना शूट करायचो आणि मग मी दाखवायचो. तिकडनं ते तो थॉट आला आणि ही डॉक्युमेंटरी झाली. पण मग आंतरराष्ट्रीय या महोत्सवापर्यंत हा चित्रपट कसा काय पोहोचला आणि जेव्हा अशा ठिकाणी जेव्हा प्रवेश आपल्याला हवा असतो तर त्याच्यासाठीच्या काय चाचण्या आहेत? आंतरराष्ट्रीय स्तरावर हा पोहोचला त्याला दोन माणसं कारणीभूत आहे. एक तर आमचे जवळचे मित्र मयूर शहा जे प्रोड्युसर पण आहेत आणि अशोक राणे जी आहेत, तर त्यांना ज्या वेळेला ही संकल्पना सांगितली की असा असा तर ते म्हणाले खूप छान थॉट आहे, हा इंटरनॅशनल थॉट आहे. आणि मयूरजींचं कसं होतं, त्यांनी देवकी प्रोड्युस केला हा मराठी चित्रपट, त्यांनी लंडन मध्ये दाखवला, त्याचं प्रीमियर लंडन मध्ये केलं, त्याला सबटायटल्स वगैरे दिले. त्यामुळे तिकडचं जे इंटरनॅशनल जे होतं ते मयूरजींना त्याची माहिती होती, अशोक राणेंकडनं बरीचशी माहिती मिळाली आणि मग त्यांच्या थ्रू हा प्रवास होनोलुलू पर्यंत गेला. पण मी जसं आता विचारलं काय चाचण्या त्याच्यासाठीच्या काय असतात प्रवेशासाठीच्या? त्याच्यासाठी फिल्म फेस्टिवलच्या ज्या चाचण्या असतात प्रत्येक सेक्शनला जजेस असतात, त्याचे डिटेल्स मला माहिती नाहीत. कारण तिकडे कसे ते निवडतात आणि हा चित्रपट ते निवडतील किंवा त्याला एडिटिंगचा अवॉर्ड मिळेल असं स्वप्न सुद्धा वाटलं नव्हतं. ही गंमत म्हणून किंवा माझी एक आवड हॉबी असते तसं मी ते शूटिंग केलं आणि यांनी ते प्रोत्साहन दिल्यामुळे ते तिथपर्यंत पोहोचलं. आता खरं तर तुम्ही एक अभिनेते म्हणून सगळ्यांना जास्त परिचित आहात, तर अशा वेळेला एक दिग्दर्शक आणि प्लस त्याच्या जोडीला छायांकन अशी दुहेरी भूमिका तुम्ही या माहितीपटाच्या संदर्भात बजावलेली आहे, तर तो एक अनुभव आम्हाला सांगा. तो अनुभव म्हणजे मी या डॉक्युमेंटरी मध्ये कावळ्याला सुंदर म्हटलंय, त्यामुळे मला नाही वाटत या थॉटवर कुठला डायरेक्टर माझ्यासाठी ही डॉक्युमेंटरी त्यांनी केली असते, त्यामुळे मलाच ती करावी लागली. तो माझा थॉट होता आणि मला
आणि छायांकन जे कॅमेरामॅन जसे मित्र आमचे समीर आटले किंवा संजय मेमाने जे आहेत ते इतका वेळ ते देऊ शकले नसते, म्हणजे कमर्शियली ते पॉसिबल नव्हतं, कारण हे 1.5-2 महिने कंटिन्युअस त्याचं शूटिंग चाललं होतं, त्यामुळे मला स्वतःलाच ते शूट करावं लागलं आणि त्या मी फॉर्मॅटमध्ये जे शूट केलं तिथे म्हणजे हे प्रोफेशनल कॅमेरामॅनची गरज नव्हती. आणि मला कसं होतं, मला माझ्या पद्धतीने ते शूट करायचं होतं, कारण दुसरा कॅमेरामॅन किंवा दुसरा डायरेक्टर असता तर ते खूप कठीण झालं असतं. मला एडिट पण मला स्वतःला करायचं होतं, पण नंतर असं वाटलं की हे सगळंच आपण करू शकत नाही, पण ऍटलीस्ट थॉट आपण मांडू शकतो. याआधी देखील तुम्ही काही कौटुंबिक विषयावरच्या माहितीपटांचं दिग्दर्शन केलेलं आहे, तर हो त्याच्या आधी जे मी केलं ते मी माझ्या जवळच्या मित्रांसाठी किंवा माझ्या नातेवाईकांसाठी. मला कसं की मी कवी किंवा लेखक नाहीये, त्यामुळे मला जे वाटतं की मला जे मांडायचं आहे ते ऑडिओ व्हिज्युअल फॉर्म मध्ये मांडायला खूप सोपं जातं, की ते लगेच कळतं, फारसं मला त्यांना एक्सप्लेन करावं लागत नाही. आणि याच्या आधी मी मयूर शांसाठी एका प्रोजेक्टसाठी बेंगलोरला गेलो होतो आणि तिथे त्यांना ते श्री श्री रविशंकरांचं आश्रम शूट करायचं होतं, त्यांचं कार्य शूट करायचं होतं. आणि मी तिकडे गेल्यानंतर सहज माझं काहीच तसं काम नव्हतं, ते शूटिंग चाललं होतं आणि मी एका कोपऱ्यात बसलेल्या मेंटली रिटार्डेड मुलावर माझं लक्ष गेलं आणि तो फार गडबड करत होता. माझं सारखं लक्ष तिथे, बाकीच्यांचं सगळे कॅमेरेज आणि सगळ्या लोकांचं लक्ष श्री श्री रविशंकरांकडे होतं, माझं त्या मुलाकडे लक्ष होतं. मी कॅमेरा आपला घेतला, तिथे त्याला शूट करत होतो. ते शूट करत असताना जेव्हा म्युझिक सुरू झालं, त्या म्युझिकचा त्या मुलावर खूप वेगळा परिणाम व्हायला लागला. तो अगदी शांत व्हायला लागला, नंतर मग थोड्या वेळाने तो तल्लीन व्हायला लागला. आणि मला इतकी गंमत वाटली की अरे हे जो ट्रान्सफॉर्मेशन आहे हे आपण शूट करूया. आणि मी मयूरजींना तिकडचे काही टीचर्स आहेत त्यांना दाखवली, दाखवल्यानंतर म्हणाला अरे खूप छान हे आहे, तर आपण ते श्री रविशंकरांना दाखवूया. म्हटलं ठीक आहे, मी मुंबईला जाऊन एडिट करून मग. म्हणजे नाही, आमचा स्टुडिओ आहे, मी तिकडे एडिट करून त्यांना तिथे दाखवल्यानंतर तिथे मला अप्रिसिएशन मिळालं, तिथे त्यांनी माझं कौतुक केलं. आणि नंतर मला कळलं की त्यांचं डिस्कशन झालं आणि एका फॉरेनच्या हॉस्पिटलचं कोलॅबोरेशन करून ते मेंटली रिटार्डेड मुलांसाठी तिकडे काहीतरी हॉस्पिटल करत होते. म्हटलं एक छोटासा थॉट माझा ते एवढं काहीतरी करू शकतो, मला तिकडे थोडासा उत्साह किंवा म्हणतात प्रोत्साहन मिळालं, तिकडनं ती सुरुवात झाली. आणि आता तर प्रोत्साहनाला हे खूप चांगलं तुम्हाला कारण मिळालं, या जो माहितीपटाला एवढा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा पुरस्कार मिळालेला आहे, त्यामुळे तुमच्याकडून देखील अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. तर काय पुढच्या काय योजना आहेत, संकल्प आहेत, काय नवीन करायचं ठरवलं? मला असं वाटतं ते अवॉर्ड मिळाल्यानंतर उलट माझं खूप नुकसान झालं, लोकांचं अगदी लक्ष आहे की आता काय करेन. पण बरेचसे ज्या गोष्टी ऍक्टर म्हणून मला करता आलं नाही, म्हणजे ऍक्टर हा एका रायटरचा थॉट मांडतो किंवा डायरेक्टरच्या सांगण्याप्रमाणे करतो, तर या माध्यमातून डॉक्युमेंटरीने मला जे सांगायचं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने मला सांगता येईल. जसं मी स्वतः सिगरेट किंवा दारू पित नाही, पण मला ऍक्टर म्हणून बऱ्याचशा वेळेला सिगरेट प्यावी लागते की कॅरेक्टर आहे, आणि बऱ्याचशा वेळेला मला निगेटिव्ह रोल दिले जातात तर ते सिगरेट मला त्रास होतो. पर्सन म्हणून कॅरेक्टर म्हणून खूप छान असतं ते. तर मला नॉन स्मोकिंग वर जसं एक आपल्याच दूरदर्शनच्या भिंगाडे त्यांनी एक डॉक्युमेंटरी केली होती, किती 1.5 मिनिटाची डॉक्युमेंटरी होती आणि ती म्हणजे इतकी सुंदर प्रभावी म्हणजे ती ठरली की 2 काड्या आणि 1 सिगरेट पेटते, त्याच्यानंतर 2 पेटते, 3 आपल्याला कळतच नाही. आणि 1.5 मिनिटानंतर जेव्हा पुल बॅक होतो त्या सिगरेटची तिरडी झालेली असते. याचाच अर्थ कुठेतरी हे जे तुम्ही आता जे वर्णन केलं म्हणजेच एक क्रिएटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, जे थॉट प्रोसेस आता तुम्ही जे सांगितलं त्याला फार महत्व आहे माहितीपटाच्या संदर्भात. आणि बरेच तरुण मंडळी अशी धडपडत असतात, तर जाता जाता थोडक्यात आम्हाला सांगा की त्या तरुणांना या क्षेत्रात वाव आहे का, ज्यांच्याकडे अशी क्रिएटिव्हिटी असेल आणि त्यांना या क्षेत्रात वाव आहे का आणि करिअर म्हणून त्यांना हे करता येईल का, थोडक्यात सांगा. मला असं वाटतं की तरुणांनाच या क्षेत्रात वाव आहे. फिल्म करणं एक्सपेन्सिव्ह असतं, कठीण असतं, खूप पैसा लागतो,
पण डॉक्युमेंटरी करणं मला नाही वाटत एक्सपेन्सिव्ह कुठल्याही फॉर्मॅटमध्ये. आता तर इंटरनॅशनली ते कुठलाही फॉर्मॅट घेतात, म्हणजे तुम्ही VHS दिली किंवा हाय 8 दिली किंवा बीटा दिली, कुठल्याही फॉर्मॅटमध्ये ते एक्सेप्ट करतात. तर थॉट मांडायला मला असं वाटत नाही की एकूणच एक वर्ल्ड ग्लोबल विलेज होत आहे, तर आपलं जे कल्चर आहे ते तिकडे मांडण्यासाठी हा फॉर्मॅट खूप छान आहे असं मला वाटतं. मिलिंदजी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन, आज आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.